पगार मिलता नहीं है, आज उनकी हालत खराब है। सगळं राज्य तुमच्या हातात आहे, तुमचं धोरणच एक आहे की खासगीकरण करायचं आणि संस्थापक व्हायचं। माघार घेणार नाही ते आमचा कष्टी कर्मचाऱ्याचा एक आहे। त्या कामगारांचा स्वतंत्र अर्ज न्यायालयामध्ये सादर करावेत, न्यायालय त्याबाबत योग्य ते निर्देश देईल, अशा पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिला, आम्ही त्याचं स्वागत करत आहोत। प्लीज सब्सक्राइब एंड शेयर SWNU। एसटी कर्मचारियों ने मानकुर्द जकात नाका पर किया प्रोटेस्ट, सरकार से किया वेतन बढ़ाने की मांग। ब्यूरो रिपोर्ट SWNews। कर्मचारी की क्या है इसके लिए, क्या मैटर को लेकर आप लोग यहाँ पर आज बैठे हैं? एसटी कर्मचारियों को महाराष्ट्र गवर्नमेंट में सम्मिलित करे, ये सीधी साधी मांग एसटी कर्मचारियों की है। इनके आज उनको पगार मिलता नहीं है, आज उनकी हालत खराब है, उनके जॉब की कोई गारंटी नहीं है, और ऐसे समय उनको सरकार के साथ सम्मिलित करके लेंगे तो उनकी नौकरी शाश्वत रहेगी, पगार शाश्वत रहेगा और उनको राहत मिलेगी। तो यही महाराष्ट्र के लाखों कर्मचारियों की मांग है कि हमें सरकार में सम्मिलित करें। 39 कर्मचारियों ने आत्महत्या की है और लगभग 350-400 कर्मचारियों को निलंबित किया है। मुझे लगता है सरकार का जुल्मी कारोबार शुरू है और सरकार कितना बलि लेना चाहती है। मुझे लगता है सरकार ने थोड़ा संवेदनशील होने की आवश्यकता है और अभी ज़्यादा राह न देखते हुए तुरंत सरकार में सम्मिलित करने का निर्णय घोषित करे, यह कर्मचारियों की मांग है। सरकार इस मांग को पूरी नहीं कर पाती, नहीं खड़ा उतरती है आपके मांग पे, तो क्या करेंगे आगे? जो कर्मचारी करेंगे वो कर्मचारियों के साथ हम हैं, यह आंदोलन कर्मचारियों का है, हम उनको समर्थन दे रहे हैं, वो जिस दिशा में आंदोलन लेके जाएंगे हम उनके साथ रहेंगे। क्या मांग को लेकर आज यहाँ पर आपने धरना प्रदर्शन किया है? हमारा महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय पगार कमी आहे आणि आम्ही जवळजवळ 1996 पासून हा लढा आमचा चालू आहे। अनेक समित्या याचे स्थापन झाल्या, या समितीचे
आजपर्यंत कुठलीच आम्हाला आमच्या बाजूने ह्या समितीचा निकालच आला नाही. आणि आज मी आम्ही याच्या अगोदर त्यांना नोटीस दिल्या, पत्र व्यवहार केला. अधिवेशनामध्ये आम्हाला गोष्ट देतात, वर्षाची वर्षाला अधिवेशनं घेतात आणि लाखो रुपये करोडो रुपये आमच्याकडून हे खंडणी गोळा केल्यासारखे ह्या संघटना आणि हे सरकार आमच्याला गोळा करतात आमच्याकडून. आणि अधिवेशनं घेतील, या अधिवेशनामध्ये घोषणा करतात, त्यांचं अधिवेशन झालं, त्यांचं प्रदर्शन झालं, त्यांना त्या अधिवेशनामध्ये त्या जनतेनं, ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, ह्या देशातल्या जनतेनं बघितलं म्हणजे त्यांचं तिथं तिथपर्यंत त्यांचं समाधान होतं. आमच्या निमित्तानं ते अधिवेशन करतात, आम्हाला तिथं भूलतापा देतात. आणि आमच्या पगाराचा विषय जर काढला की हे चुकीचं हे म्हणतात, एस टी महामंडळ तोट्याचं हे म्हणतात. आणि एस टी महामंडळ ही सर्वसामान्य जनतेची ही रक्तवाहिनी आहे सर. आणि यासाठी कर्मचाऱ्याला जर पगार म्हणलं की म्हणायचं एस टी महामंडळ तोट्यात येईल, मग सगळं तुमच्या राज्य तुमच्या हातात आहे, सगळं राज्य तुमच्या हातात आहे. तुमचं धोरणच एक आहे की खासगीकरण करायचं आणि संस्थापक व्हायचं. आणि आमच्या आज जवळजवळ 30% आमचं खासगीकरण झाले. यांनी या काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी, यांनी मी 1985 पासून बघतोय, 95 पहिलं दूध महासंघाचं खासगीकरण केलं, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर शिक्षण महामंडळाचं खासगीकरण केलं, वीज महामंडळाचं खासगीकरण केलं. आज मी यांना जी रोजचे जे उत्पन्न आणून देणार मी शासनाला, जी हे आपलं एस टी महामंडळ आहे यांना याचं खासगीकरण करायचं आणि यांच्या घशात घालायचं. यांचे लक्झरे यांचे येतं, यांचे सगळे ट्रान्सपोर्ट यांचे येतं. आणि ह्या लक्झऱ्या कशाचा आणि लक्झऱ्या कशा एस टी महामंडळाच्या जागेवर उभे राहतात जाऊन, आणि तिथे मॉल आपले कसे उभे राहतील, हे सरकारचं हे धोरण आहे. पण जोपर्यंत आम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये निर्णय करून घेणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा माघारी घेणार नाहीत. आणि मग आम्हाला कुठल्याही टोकाला जायची जर वेळ आली, आमचा आम्हाला झेलात टाकलं, आम्ही आयुष्यभर त्या झेलामध्ये राहू, झेलात सडून मरूत, पण आम्ही माघार घेणार नाही. हे आमचा एस टी कर्मचाऱ्याचा एक आहे. उच्च न्यायालयानं या ठिकाणी हा एस टी कर्मचाऱ्यांचा बंद जो पुकारलेला आहे हे बेकायदेशीर आहे ठरवण्याला नकार दिला. न्यायालयाचा अवमान या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत न्यायालयानं निर्देश करावेत. त्यालासुद्धा मान्य उच्च न्यायालयाने नकार दिला. पोलीस कारवाईबाबत सुद्धा महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश द्यावेत, त्यालाही मान्य उच्च न्यायालयानं या ठिकाणी नकार दिलेला आहे. एस टीच्या परिसरामध्ये कामगारांना थांबता येणार नाही, त्यांच्यावर बंदी हुकूम जाहीर करावा, त्यालाही मान्य उच्च न्यायालयाने आदेश द्यायला नकार दिलेला आहे. आणि जे कामगार निलंबित केलेले आहेत त्या कामगारांचे स्वतंत्र अर्ज न्यायालयामध्ये सादर करावेत, न्यायालय त्याबाबत योग्य ते निर्देश देईल. अशा पद्धतीनं मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिला, आम्ही त्याचं स्वागत करत आहोत. अच्छा कारण लोक बसून